शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी विरोधकांनी सरकारची प्रेतयात्रा काढली. स्टेट बँकेच्या मुख्यालयापासून ही प्रेतयात्रा काढण्यात आली. यावेळी राम नाम सत्य हे ये सरकार असत्य हे अशी घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. याबद्दलच विरोधकांकडून अधिक माहिती जाणून घेतली आमची रिपोर्टर सोनाली शिंदेने. प्रेतयात्रेत अजित पवार सुद्धा सहभागी झाले. सरकारची प्रेतयात्रा काढताय, काय नेमकी तुमचं म्हणणं आहे? आमचं म्हणणं हेच आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, करोडो शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या असं सांगतोय. सरकार म्हणतंय आम्ही विचार करतोय, आम्ही केंद्राशी बोलतोय, आम्ही मार्ग काढतोय, आम्हाला द्यायची आहे, आम्ही त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती गोळा करतोय. माहिती गोळा करायला काही इतके दिवस लागत नाही. आज योगी म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले ते एक महिनाही नाही झाला, तरी त्यांनी 36,000 कोटी रुपयाचं कर्जमाफी केलं आणि इथं मात्र 30,500 कोटी रुपये कर्जमाफी देण्याच्याकरता हे चाळाटाळ केली जाते, चालढकल केली जाते. हे निव्वळ मुख्यमंत्र्यांचं अपयश आहे. मुख्यमंत्री जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत आणि त्याच्यातनं आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. ह्या आत्महत्या ताबडतोब थांबवायच्या असतील तर कर्जमाफी देऊन इथून पुढच्या काळामध्ये जी पिकं आमचा शेतकरी घेईल त्या पिकाला योग्य प्रकारची आधारभूत किंमत दिल्यानंतर महाराष्ट्रातला शेतकरी कदापि कर्जमाफी मागणार नाही. एकीकडे सरकार असं दिसतंय पण दुसरीकडे बँकांचे प्रमुख आहेत, मग मागे एसबीआयचे प्रमुख असतील. आज उर्जित पटेलांनी असं विधान केलं, त्याबद्दल काय? उर्जित पटेल आरबीआयच्या गव्हर्नरला उत्तर प्रदेशने 36,000 कोटी रुपये माफ केले ते कळलं नाही का? उर्जित पटेलला पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या वेळेस जाहीर भाषणात सांगितलेलं होतं की बाबा आमचं सरकार आणा, मी सगळी कर्जमाफी देतो. त्यावेळेस उर्जित पटेल काय झोपा काढत होते काय? उर्जित पटेलला आत्ताच आमच्या महाराष्ट्राच्या वेळेस त्या ठिकाणी ही बुद्धी सुस्ती आहे. हे निव्वळ यांची नौटंकी आहे. हे लाखो करोड रुपये उद्योगपतींना माफ करतात आणि आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न येतो, करोडो शेतकऱ्यांचा. त्यावेळेस मात्र ह्यांना अशा प्रकारचे काही काही गोष्टी सुचत आहेत. हे अतिशय पूर्णपणे ह्याचा आम्ही मोठ्या प्रमाणावर निषेध करतो. हे अतिशय चुकीचं आहे. मी तर त्यांच्या स्टेटमेंटचा जाहीर पद्धतीनं निषेध करतो. अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, सरकारला काय इशारा द्या? सरकारला हाच इशारा आहे, जोपर्यंत हे सरकार आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही महाराष्ट्र पूर्णपणे पिंजून काढू आणि शेतकऱ्यांना संघटित करू आणि शेतकऱ्यांना पण ह्या सगळ्या निर्णयामध्ये सामील करून घेऊ. महाराष्ट्रातल्या सरकारला ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर कर्जमाफी द्यावीच लागेल. कर्जमाफी उशीर लावतील तेवढं ते त्यांचं नुकसान करून घेतील. कर्जमाफी द्यावीच लागेल अशी आक्रमक भूमिका विरोधकांनी घेतलेली आहे. विरोधक या मुद्द्यावर आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्रभरातून याला प्रतिसाद मिळतोय. यापुढे आता सरकारवर दबाव जर वाढला तर त्यांची काय भूमिका लागेल हे पाहावं लागेल. मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट विकास सह सोनाली, महाराष्ट्रवर.